माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेचे विधिमंडळ मंत्रालय संपर्क प्रमुख एमसीएन न्यूज चॅनलचे सातारा जिल्हा प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते सागर पाटील यांच्या 8 नोव्हेंबर रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून पाटण तालुक्यातील मंडळकोरे येथे वृक्षारोपण व स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना अंतर्गत पोलीस मित्र संघटना या शाखेचे पाटील आवड येथे सातारा जिल्हा नियोजन समिती सदस्य हिंदूराव पाटील संस्थापक अध्यक्ष दीपक कांबळे पाटण पंचायत समितीचे उपसभापती प्रताप देसाई ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक तलवार साहेब सर्कल प्रवीण शिंदे सरपंच अमोल पाटील अरुणा लोखंडे वनिता जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी नवनिर्वांचित पाटण तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील उपाध्यक्ष अशोकराव पाटील संपर्क प्रमुख अमय कारंडे सचिव विक्रम पाटील कार्याध्यक्ष महेश साळुंखे यांना सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून नियुक्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाला तळमावले सरपंच भुलुगडे बाबासाहेब अस्वले पाटील ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे कुंभारसाहेब दीपक इंगवले व गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ तरुण कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक तडाखे सर यांनी केले व आभार प्रदर्शन अशोकराव पाटील यांनी मांडले. अधिक माहिती हिंदूराव पाटील बापू प्रताप देसाई तलवार साहेब दीपक कांबळे अरुणा लोखंडे वनिता जाधव यांनी दिली. मंत्रालयापासून पूर्ण गावागावात पसरलेले आहे, कारण त्यांचं काम मी आतापर्यंत 10 वर्ष ते 7 वर्ष जवळून पाहिलेलं आहे. त्यांच्या कामाची पद्धत एवढी चांगली आहे की ती स्वतःहून त्या कामात एवढं झोकून देतात की जिथं कुठं एखाद्या महिलेवर अन्याय झाला किंवा पुरुषावर अन्याय झाला किंवा कुठं एखाद्या शासकीय कामात जरी कुठं जरी अडथळा आला तरी त्या कामासाठी ते स्वतःहून कधी स्वतःच्या खिशाच्या चाटेचा म्हणजे विचार करत नाहीत की माझ्या खिशात पैसे नसताना सुद्धा मी आता एवढ्या लांब कसं पोहोचणार किंवा काय करणार. पण त्या ठिकाणी त्यांना कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की ते स्वतःहून इतके झोकून देतात कामात आणि प्रत्येक कामाचं कौतुक करण्यासारखं आहे की ते स्वतः इतके छान पैकी काम करतात. त्यांचं खरंच सागर पाटील तुमचं कौतुक करण्यासारखं आहे. आणि आमचे निकाळजी साहेब तसेच आमचे आदरणीय व्यासपीठावरील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना विनंती करते मी की खरंच सागर पाटलांनी जे संस्था उभी केली आहे त्या संस्थेला सलाम करते मी की त्यांचं काम इतकं छान आहे की त्यांचं काम मी जवळून 7 वर्ष झालं पाहिलेलं आहे. आणि त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रमाचं उद्घाटन घेतलेलं आहे. पहिल्यांदा मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि इथून पुढचे कार्यक्रम त्यांना खरंच जोरदार व्हावेत. आणि त्यांना काही जरी शासकीय कामात म्हणा किंवा कुठल्याही कामानिमित्त आम्हाला जरी मदत करा वाटली की त्यांना खरंच लोकांनी मॅडम आम्ही तुम्हाला ह्या कामासाठी मला संपर्क करतो तरी त्यांनी कधीही मला हाक मारावी किंवा आमच्या कुठल्याही महिलांना हाक मारावी आम्ही त्यांच्या कामाचे कधीही कामासाठी उपयोगी पडणार आहोत. आणि त्यांच्या कामाचे कौतुक इतके छान आहे की ते जरी आमचं एखादं काम असलं तरी गोरगरिबांचे म्हणजे अपंगांची जी संघटना आहे अपंगांच्या संघटनेवर जरी अन्याय झाला तरी ते तडफडून उठतात की खरंच अशा लोकांसाठी तळमळीने जागे होणारे आमचे हे सागर पाटील पाटील अवार्ड गावचे सुपुत्र खरंच हे पाटील अवार्ड गावानं काहीतरी खरीच पुण्य केलेली आहे. त्यामुळे या गावात असा सुपुत्र जन्माला आलेला आहे की त्यांनी चांगलं नाव कमावलेलं आहे. आतापर्यंत 10 वर्ष मी त्यांच्या जवळून कामाचे कौतुक करते की ते जागोजागी गेले तरी मी आता खूप पत्रकार लोक पाहिलेले आहेत जवळून लांबून पाहिलेले आहेत पण सागर पाटलांचं नाव काढलं प्रत्येक गावात की लोक म्हणजे चाणक्य होतात की सागर पाटलांच्या नावाला खरंच म्हणजे दाद देण्यासारखी गोष्ट आहे की त्यांचा मी आता साहेबांनी तर कौतुक केलेलंच आहे पण मी जेवढं कौतुक करेल एवढं थोडंच आहे. खरंच सागर पाटील तुम्ही एवढे जे आता संस्था उभी केलेली आहे त्या संस्थेचं मी खरंच संस्थेला सलाम देते आणि तुम्हाला जरी इथून पुढच्या कुठल्याही कार्यक्रमाला जरी मदत लागली किंवा कुठल्याही कार्यक्रमासाठी आमच्या विभाग महिलांचा हे पाहिजे असेल तरी तुम्ही आम्हाला आवाज द्या त्या आवाजाला आम्ही साथ देऊ आणि तुमच्या हाकेला हाक देऊ. एवढीच आम्ही 2 शब्द बोलते आणि थांबते. जय हिंद जय महाराष्ट्र. एमसीएन न्यूज करिता सागर पाटील सातारा.